नैऋत्य मोसमी पाऊस गेल्या 10 दिवसांपासून एकाच जागी रेंगाळले असल्याचं चित्र समोर आलं आहे. ढगांमध्ये पुरेशी आर्द्रता नसल्याने तेथे दमदार बरसत नसल्याची माहितीही हवामान खात्याच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 15 जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून पुढे सरकण्याकरता येत्या 72 तासात अनुकूल वातावरण निर्माण होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. दिनांक 1 किंवा 2 जून रोजी मान्सून संपूर्ण अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण भागात पोहोचेल असा अंदाजही आहे. येत्या 24 तासात ईशान्य भारतातील मेघालय आसाम या राज्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.